संघर्ष सामाजिक व बौद्धिक संस्था एसटीएस चौक यांच्या वतीने शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 26-11 रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना संघर्ष सामाजिक व बौद्धिक संस्था एसटीएस चौक भवानीपेठ भोंगडी वस्तीच्या वतीने श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी जोडभावीपेठचे पीएसआय मांजरे साहेब व पीएसआय ताकभाते साहेब व पीएसआय मंत्री साहेब यांच्या हस्ते वीर जवानांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी एसटीएस ग्रुपचे समीर इनामदार आयाज शेख याकूब शेख शहाबाज शेख गौस पत्रकार तौसिफ शेख व इफ्तेकार शेख आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. आज कोंगड्यासने एसटीएस चौक संघर्ष बौद्धिक संस्थातर्फे आज 26-11 जे अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले जवान त्यांना भावपूर्ण शोकाकुळ घालण्यात आलेले आहे. तर या कार्यक्रमाला उपस्थिती चौकीचे पी एस आय मांजरे साहेब व नागभाते साहेब यांची उपस्थिती मात्रे साहेब यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम पार पाडण्यात आलेले आहे. आणि संघर्ष बौद्धिक संस्थेचे सर्व पदाधिकारी व गल्लीतले कार्यकर्ते तिथे उपस्थित होते. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करूया, यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया. पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो. 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते. छतावर कनेक्शन देऊन पाईप मध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो. चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून. तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया. जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं. आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा. छतावरून स्टोरेज टँक कडे येणारे सर्व पाईप जोडा. एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँक ला जोडा. या पाईप मध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे. परकोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या. ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता परकोलेशन पीट उपलब्ध करा, जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल.